2017 मध्ये आलेला प्रश्न पाहूया. प्रश्न असा होता, पहिल्या दोन पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. पहिलं पद होतं सी एफ आय, दुसरं पद होतं डब्ल्यू टी क्यू, तिसरं पद होतं डी एच एल आणि चौथे पद आपल्याला ओळखायचे होते. यासाठी पर्याय दिलेले होते. पहिला पर्याय होता व्ही आर एन, दुसरा पर्याय होता व्ही पी एम, तिसरा पर्याय होता यू पी एम, चौथा पर्याय होता यू क्यू एम. जर आपण अक्षरमालेचं निरीक्षण केलं आणि या सर्व पदांचा क्रमांक पाहिला तो पाहूया. आता सी हे अक्षर तिसऱ्या डावीकडून तिसऱ्या क्रमांकाला आहे, एफ हे अक्षर सहाव्या क्रमांकाला आहे आणि आय हे अक्षर नव्या क्रमांकाला आहे. म्हणजे जर संख्यांचा संबंध पाहिला तर इथं बेरीज केलेली आहे, 3 + 6 = 9. आता दुसरे पद पाहूया. दुसरे पद आहे डब्ल्यू टी क्यू. डब्ल्यू हे अक्षर उजवीकडून जर पाहिले तर तिसऱ्या क्रमांकाला आहे, टी हे अक्षर सहाव्या क्रमांकाला आहे आणि क्यू हे अक्षर नव्या क्रमांकाला आहे. म्हणजेच इथं देखील बेरीज केलेली आहे. संबंध असाच आहे की पहिल्या पदातील डावीकडून अक्षर आलेले आहेत आणि दुसऱ्या पदामध्ये उजवीकडून अक्षर आलेले आहेत. तसाच संबंध आपण तिसऱ्या पदाचा पाहूया. तिसरे पद आहे डी एच एल. डी हे चौथ्या क्रमांकाला आहे डावीकडून, एच आहे आठव्या क्रमांकाला, एल आहे बाराव्या क्रमांकाला. म्हणजेच इथं संख्यांची बेरीज केलेली आहे, 4 + 8 = 12. म्हणजे एल हे अक्षर बाराव्या क्रमांकाला आलेलं आहे, हे डावीकडून झालं. म्हणजेच उजवीकडूनच्या आपल्याला अक्षर पाहायचे आहे म्हणजे ते आपल्याला चौथे पद मिळेल. उजवीकडून चौथ्या क्रमांकाचं जर पद पाहिलं तर ते व्ही आहे आणि आठव्या क्रमांकाचं पद पाहिलं तर ते आर आहे. आणि 4 + 8 = 8 या दोन्ही अंकांची बेरीज केली तर ती 12 येते. म्हणजे 12व्या क्रमांकाचं जे अक्षर आहे ते म्हणजे एन. म्हणजेच आपल्याला चौथं पद मिळालेलं आहे व्ही आर एन. आणि व्ही आर एन हे अक्षर आहे पहिल्या पर्यायामध्ये, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.